नितीन आगे खून प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असून समितीच्या अहवालानंतर तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं खासदार अमर साबळे यांनी सांगितलं. नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना खासदार साबळे यांनी सरकारकडून चांगला वकील नेमून उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचंही स्पष्ट केलं. नितीन आगे खून प्रकरणानंतर लागलेल्या निकालानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आज मी नितीन आगे कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. नितीन आगेंची हत्या झाल्यानंतर जे आश्वासन दिलं होतं ते पाळलं गेलं नाही ही वस्तू तिथे आहेच. या संदर्भामध्ये अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष थूल आणि मी त्या कुटुंबियांना भेट दिलेली आहे. समाज कल्याण अधिकारी त्या ठिकाणी होते, त्यामुळे नितीन आगे यांना तातडीनं पोलीस संरक्षण दिलं पाहिजे, नंबर एक. नंबर दोन, त्या कुटुंबियालाच पुनर्वसन करण्यासाठीच्या ॲट्रॉसिटी कायद्यानुसार असणाऱ्या तरतुदीचा योग्य तो लाभ तातडीने त्यांना दिला पाहिजे, दुसरा मुद्दा. नंबर तीन, त्या जजमेंट जे दिले गेले त्याचा मंत्रालय विधी खात्याच्या वतीनं त्याचा अभ्यास केला जाईल. त्याच्यामध्ये गुन्हा घडल्यापासूनच्या घटनाक्रम, त्यांचे साक्षी जबाब आणि कोर्टात मांडलेली केस, त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी, साक्षीदार फितूर का झाले, केसची मांडणी कशी झाली, याचा सगळा अभ्यास केला जाईल. आणि अभ्यासाअंती की ही केस पुन्हा हायकोर्टामध्ये दाखल केली जाईल. त्याच्यामध्ये 164 कलमानुसार जे JMC कोर्टासमोर जे साक्षी जबाब नोंदवले गेले होते त्याचा आधार घेऊन हायकोर्टामध्ये या साक्षीदाराच्या साक्षीच्या आधारे हायकोर्टामध्ये आरोपींना शिक्षा कशी होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाणार आहे. प्रशासकीय यंत्रणा असन, पोलीस यंत्रणा असन, यांच्याकडून योग्य तो तपास झाला नाही, सरकारी वकिलांकडून चांगली वागणूक मिळाली नाही, याबद्दल राजू आगे यांनी तक्रार केलेली आहे. त्या तक्रारीची गंभीर दखल घेतलेली आहे आणि ज्यांनी या तपासामध्ये निष्काळजीपणा केलेला आहे, काही त्रुटी ठेवलेल्या आहेत, त्या जाणीवपूर्वक असतील तर त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि अशा पद्धतीची मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत.